मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, कारण त्या ट्विंकल टॉवरमध्ये तुम्ही आलात, मग मैत्री झाली, मग हळूहळू तुम्ही काही ना काहीतरी उपक्रम सुरू केलात, योगाच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच जणी एकत्र आलात, आणि स्वतःचं शरीर स्वास्थ्य किंवा स्वास्थ्य हे सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू लागलात. या मैत्रीचा प्रत्येकीला काही उपयोग झाला का? खरंच खूप झाला. मॅन इज अ सोशल ॲनिमल, त्यानुसार आमच्या मैत्रीचा ग्रुप आम्ही खूप प्रसार करतो सगळ्या सोशल, म्हणजे कोणी तिथे म्हणजे बंधन नाही, कोणीही सामील होऊ शकतं आमच्या ग्रुपमध्ये. आता ट्विंकल सोसायटीला एक कंपाऊंड असेल ना, पण बाहेरचं कोणी कंपाऊंड ओलांडून तुमच्या ग्रुपमध्ये येऊ पाहत असेल तर घेता की बाहेर? त्यांचे विचार आणि आमचे विचार जर समान असतील, जुळत असतील आणि आमच्या कार्याशी त्यांचं एकमत असेल तर केव्हाही घ्यायला काहीच असं काही आम्ही ठरवून नसेल, पण तरी ग्रुप मध्ये यायचं असेल तर तिला आम्ही ते तसं करायला भाग पाडतो, म्हणजे ती तशीच मोल्ड होते ती असं आम्हाला वाटतं. गमतीची गोष्ट याच्यात अशी आहे की आम्ही मुख्य दुवा जो ठेवलाय तो फिटनेस, तर सगळ्या मैत्रिणींना फिटनेस एकदम आवडत असतो. आणि फिटनेस कुठल्या स्त्रीला नको असतो असं आत्ताच्या काळात मला वाटत नाही. पण तरी सुद्धा जेवण करताना जरा चमचमीत व्हा म्हणून भरपूर तेल तर घालता तुम्ही. नाही हो, ते पण घालतो ना, आता पहिल्यांदा घालायचो चमचमीत, आता आता आमचं ऐकून त्याही कमी झाल्यात. मैत्री झाल्यामुळे कमी करा. वेगळा 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 प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी. तुमच्या घरात तुम्ही किती वेळ देता? नाही केव्हाही घरातलं सांभाळून मगच, घरातल्या भाकऱ्या भाजायच्या असं नाही, घरी पहिली त्याच्यानंतर बाहेर. पिकनिक कुठे कुठे जाऊन आला? पिकनिक आम्ही अशी नाही, म्हणजे रिसॉर्ट बिझॉर्टला आम्ही जास्त कॉन्ट्रीब्युशन काढलं होतं. आमच्याकडे जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये जमले होते आणि 25 डिसेंबरला आम्ही अनाथ मुलांच्या बेगर्स होममध्ये त्यांना जेवण दिलं, येऊरच्या अनाथ आश्रममध्ये कपडे साहित्य शालेय साहित्य खाऊ वाटप केला, आणि त्याच्यानंतर सोशल काम करता. सोशल तुम्हाला मला विचारायचं आता या निमित्तानं, 9 जणींचे 9 रंग असं तुम्ही मगाशी म्हणालात, ते कुठले कुठले रंग आहेत जरा सांगा ना. म्हणजे कसं, काही रौद्र असतात, काही शांतरस असतो, शृंगार असतो, त्याच्यानंतर करुण रस असतो, जरा प्रत्येकीच्या बद्दल सांगा ना. दुसरीने सांगा, एक दुसरीने हा तुम्ही सांगा यांचा. वीणाचं नाव वीणा आहे, जसं झंकार ते वीणा, आणि सगळीकडे आणि नारद मुनी असतो त्याच्या हातात वीणा असते, तशी आमची जी वीणा आहे ती माध्यम आहे. म्हणजे ह्या कळीचा नारद नाही, वीणा 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 नाही, माध्यम आहे ऍक्च्युअली. म्हणजे एखादा जेव्हा कोणताही प्रश्न उमलायचा असेल सगळ्यांना त्या माध्यम आहे, त्या माध्यम आहे वीणा, ही माध्यम आहे. आणि नारद नेहमीच कळीचा असतो असं नाही, वीणा इतकं मनावर घेऊ नका. मला आता कळलं ते आल्यापासून चेहरा हा हसतच का नाही. मी मधुराबद्दल असं बोलेन की ती नावातच तिच्या माधुरी आहे, तुम्ही बोलताना पण ऐकलं असेल. आणि बऱ्याचदा आम्ही एकाच व्यवसायात असल्यामुळे आमचे रुग्णांची पण देवाणघेवाण चालू असते, तर रुग्णांकडून पण ऐकायला मिळतं की रुग्णांची देवाणघेवाण म्हणजे रुग्ण आज माझ्याकडे आला आता घे तुझ्याकडे असं नाही हो. एखादं तिचं ती पूर्णपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते, त्यामुळे एखाद्या मी मिक्स प्रॅक्टिस पार्टी मध्ये आहे. तुम्ही? मी ऍलोपॅथिक. ऍलोपॅथिक, त्यामुळे एखाद्या रुग्णाला असं काहीतरी उपचारांची देवाणघेवाण. मला वाटलं रुग्ण आता माझ्याकडे आला शब्द काढून टाका.